क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी खास दिवाळी निमित्त भाजणीची चकली कशी बनवायची ही रेसिपी घेऊन आले आहे. तीही खूप साऱ्या टिप्स सहित. चला तर मग चकली कशी बनवायची ते पाहूया. खमंग आणि खुसखुशीत अशी चकली तयार करण्यासाठी इथे मी 2 कप चकली भाजणी घेतलेली आहे. ही चकली भाजणी कशी बनवायची ही रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. 2 कप चकली भाजणीसाठी मी इथे 1.5 कप पाणी घेतलेलं आहे. ही चकली भाजणी मी या 200 ml च्या कपने मोजून घेतलेली आहे 2 कप आणि याच कपने मी 1.5 कप पाणी घेतलेलं आहे. तुम्ही ज्या कपने चकली भाजणी मोजून घ्याल त्याच कपने तुम्हाला पाणीही मोजून घ्यायचे आहे. चकली भाजणी मध्ये मिक्स करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 TSP ओवा, 2 TSP पांढरे तीळ, 1/2 TSP हळद, 1 TSP लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर आपल्याला काश्मीरी किंवा बेडगी वापरायची नाहीये. ती वापरली तर कलर डार्क येतो चकलीला, त्यामुळे आपल्याला जी तिखटासाठी लाल मिरची पावडर वापरली जाते ती वापरायची आहे. तुम्हाला जर चकली जास्त तिखट पाहिजे असतील तर तुम्ही ही लाल मिरची पावडर 1/2 किंवा 1/2 चमचा अजून जास्त वाढवून घेऊ शकता. 1 TSP मीठ आणि आपल्याला चिमूटभर हिंग घ्यायचं आहे आणि 2 TSP तेल. मार्केटमध्ये असे जे मेजरमेंटचे स्पून्स मिळतात 1 TSP याचा 1/2 TSP मसाले मोजून घेताना मी यांचा वापर केलेला आहे. इथे गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. यात आपल्याला आपण जे भाजणीसाठी 1.5 कप पाणी मोजून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे. या पाण्याला आपल्याला 1 उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. यात आपल्याला जे आपण तेल घेतलं होतं ते ऍड करायचं आहे. तेल ऍड केल्यानंतर आपण जे सर्व सुखे मसाले घेतले होते ते सर्व आपल्याला यातच ऍड करायचे आहे. मसाले ऍड केल्यावर याला आपल्याला जस्ट थोडस अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात आता आपल्याला आपण जी चकली भाजणी घेतली होती ती ऍड करायची आहे. चकली भाजी टाकल्यावर याला लगेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लगेच बंद करायची आहे. हे मिश्रण आता आपल्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे. याला आपल्याला थोडस थंड करून घ्यायचं आहे आणि हाताला सोसवेल एवढं गरम असताना याला आपल्याला सॉफ्ट म्हणून घ्यायचं आहे. हे मिश्रण मी थोडस थंड करून घेतलेलं आहे. आता हे हाताला सोसवेल इतपत गरम आहे आणि आता याला मी व्यवस्थित मळून घेते. हे सर्व पीठ मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि हे परफेक्ट असं मळलं गेलेलं आहे. जर तुम्हाला हे पीठ असं टाइट वाटत असेल तर तुम्ही 1/2 चमचाभर यावर पाणी स्प्रिंकल करून याला पुन्हा मळून घ्या. चकलीसाठी आपल्याला असं सॉफ्ट, एकदम सॉफ्टही नाही एकदम कडकही नाही असं मीडियम पीठ मळून घ्यायचं आहे. या पीठावर आता आपल्याला झाकण ठेवून याला 10 मिनिटं असं साईडला ठेवायचं आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. हे जे पीठ आपण मळून झाकून ठेवलं होतं त्याला आपल्याला पुन्हा एकदा 2 मिनिटं मळून घ्यायचं आहे. आता या पीठाची आपल्याला चकली गाळून घ्यायची आहे. चकली गाळण्यासाठी मी मार्केटमध्ये अशा पद्धतीचा जो साचा मिळतो तो वापरणार आहे. आपण घेतलेल्या साच्यामध्ये मावेल एवढ्या मापाचा आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी गोळा बनवून घेतलेला आहे. साच्यामध्ये मी ही चकलीची जी जाळी आहे, चकलीचा जो साचा आहे तो इथे अरेंज करून घेतलेला आहे. या साच्याला आपल्याला आतून
थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे. तेलाचा हात लावून घेतल्यानंतर हा जो तयार पिठाचा गोळा आहे तो या साच्यामध्ये टाकायचा आहे. आता आपल्याला याची चकली गाळून घ्यायची आहे. चकली गाळून घेतल्यानंतर जो हा एंडिंगचा पार्ट असतो तो आपल्याला असा साईडला न चिपकवता थोडासा आपल्याला असा चकलीच्या वर अलगद हाताने प्रेस करून घ्यायचा आहे. जर तुम्ही साईडला प्रेस केला तर ती चकली तेलात सोडल्यावर सुटण्याची शक्यता असते. अशाच पद्धतीने मी अजून चकल्या बनवून घेते. तुम्हाला चकल्यांचा लहान मोठा जो आकार पाहिजे त्या आकारात तुम्ही चकली बनवून घेऊ शकता. ही चकली कशी तळून घ्यायची हे तुम्हाला मी आता दाखवते. चकली तळण्यासाठी इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. चकलीसाठी आपल्याला तेल कडकडीत गरम न करता तेल आपल्याला मीडियम गरम करून घ्यायचं आहे. चकल्या सोडताना मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. चकला सोडल्यावर एक मिनिट झाल्यावर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू लोच्या मध्ये ठेवायची आहे. चकल्या तेलात सोडल्यावर 1.5 ते 2 मिनिटे या सेट झाल्या की आपल्याला याला पलटी करून घ्यायचं आहे. दोन मिनिटांनंतर या चकल्या आपल्याला पुन्हा एकदा पलटी करून घ्यायच्या आहेत. जे बबल्स दिसत आहेत ते कमी झाल्यावर आपल्याला या चकल्या काढून घ्यायच्या आहेत. हे बबल्स आता कमी झालेले आहेत, या चकल्या मी आता काढून घेते. या चकल्या तुम्ही अशा एका प्लेट मध्ये गाळून घेतल्यावर या तेलामध्ये सोडायलाही अगदी सोप्या होतात, या प्लेटला चिकटत नाही. ऑइल मधले हे बबल्स कमी झालेले आहेत, या चकल्या एकदम परफेक्ट फ्राय झालेल्या आहेत आणि यांना परफेक्ट असा कलरही आलेला आहे. यांना मी आता काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी बाकीच्या सर्व चकल्या तळून घेते. ही खमंग आणि खुसखुशीत अशी चकली मी तळून घेतलेली आहे. ही चकली अजिबात तेलकट झालेली नाहीये आणि जास्त तेलही खेचत नाही. ही चकली मस्त खुसखुशीत आणि क्रिस्पी झालीये. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. या दिवाळीला तुम्ही ही भाजलेची चकली नक्की बनवा आणि अशाच वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.